असणाऱ्या पंढरीत परराज्यातील अनेक लोक येऊन राहत असल्याने यामध्ये काही लोक गुन्हेगार असल्याचे दिसून येते. यासाठी स्थानिक जागा मालकांनी अशा भाडेकरूंची शासकीय माहिती ठेवणे बंधनकारक आहे. मागील काही दिवसांमध्ये पंढरपूरचा भौगोलिक विकास झपाट्याने झाला असून अनेक उपनगरांची वाढ झाली, त्यामुळे शहरातील लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. सध्या अशा अनेक उपनगरांमध्ये अनेक जागा रिकाम्या असल्याने जागा मालक त्या भाड्याने देतात, परंतु जागा देताना परराज्यातील भाडेकरूंची आवश्यक कागदपत्रे, त्यांचा शासकीय पुरावा म्हणजेच मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, फोटो, रेशन कार्ड यासारखी कागदपत्रे घेतली जात नाहीत. त्याचबरोबर अशा परराज्यातील लोकांची माहिती पोलीस स्टेशनला कळविली जात नाही. मात्र ज्यावेळेस एखादी घटना घडते, गुन्हा घडतो, त्यावेळी असे जागा मालक अडचणीत येतात, परंतु त्यांच्या अशा वागण्यामुळे पोलिसांना तपास कामात अडचणी निर्माण होतात. यासाठी जागा मालकांनी अशा लोकांची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे घेणे बंधनकारक आहेत. पंढरपूर शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये ज्या ज्या ठिकाणी भाडेकरू राहत आहेत, महाराष्ट्रातील इतर विभागातील किंवा राज्याच्या बाहेरचे काही लोक राहत आहेत, त्या संबंधित घराच्या मालकांनी किंवा त्या खोलीच्या मालकांनी त्या भाडेकरूंविषयी पोलीस स्टेशनला माहिती देणं, वेळेत माहिती देणं हे बंधनकारक आहे. आणि त्यामुळं अशा लोकांनी, अशा मालकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क करून ज्यावेळी भाडेकरू ठेवला जातो, ज्यावेळेस काही लिव्हिंग गेस्ट काय ठेवले जातात, पेईंग गेस्ट काय असतात, त्यावेळेस त्या सर्वांची माहिती पोलिसांना देणं हे त्यांच्यावरती बंधनकारक आहे. अशी जर मालकांनी त्या माहिती पोलिसांपासून लपवून ठेवली आणि हे लक्षात आल्यानंतर माहिती मिळाली तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. कारण अशा भाडेकरूंमुळे अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये असे भाडेकरू किंवा असे बाहेरच्या राज्यातील आलेले लोक सहभागी होताना दिसत आहेत. त्यामुळं अशा लोकांकडून कुठलाही गुन्हा होण्याच्या अगोदर त्यांची माहिती पोलिसांना मिळणं हे गरजेचं आहे, आवश्यक आहे, जे समाज उपयोगी आहे. आणि त्यामुळं अशा मालकांनी अशा भाडेकरूंची माहिती